आघाडीचा प्रचंड प्रमाणात विजय होणार आहे ही आम्हाला खात्रीच होती. आणि मुश्रीफ साहेब आमदार बंटी पाटील साहेब पी एन पाटील साहेब विनय कोरे सावकर आम्ही सगळे एकत्र येऊन ही इलेक्शन लढलो. आम्हाला सगळ्यांना खात्री होती की आगावर उभे केले ते पैकीच्या पैकी निवडून येतील अशा पद्धतीची खात्री होती. तशा पद्धतीचा निकाल समोर आलेला आहे. खरं तर निवेदिता माने शिवसेनाबरोबर राहत अशा पद्धतीची अपेक्षा होती मात्र त्यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर जाणत असेल. मी शिवसेनेचीच आहे. मी आणि राजेंद्र पाटील यड्रावकर आम्ही दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आणि या दोन्ही उमेदवारांना सुरुवातीला आम्हाला या सत्ताधारी पक्षामध्ये सत्ताधारी पार्टीमध्येच पहिल्यापासून आम्ही कार्यरत होतो आणि त्यातूनच उमेदवारी घेऊन लढवायचं अशा पद्धतीचं चाललं होतं. पण ऐन वेळेला हाटाफूट झाली आणि थोडंसं आमच्या विरोधात एक पॅनल तयार झालं. पण ते काय सगळे लढाईसाठी लढाई होत असते त्याला काय लोकशाही आहे. संजय मंडलिकांना काय सांगा. संजय मंडलिक पण शिवसेनेचे आहेत. ते शिवसेनेचं पॅनल म्हणून त्यांनी आमच्या समोर लावलं होतं पण ते खरं तर शिवसेनेचं नव्हतं. त्यामध्ये शेका पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, आय काँग्रेस होता, भाजप होता आणि आरपीआय होता आणि त्यामुळं त्यांचं सुद्धा यांनी मला उमेदवारी यासाठी मी त्यांचे सर्वांचे आभारी आहे. आणि या उमेदवारीतून छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनलमधून मी निवडून आले. हे त्यांच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्व एसपी साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांचे मी विश्वास दाखवले दाखवून मला उमेदवारी त्यांची दिली याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि या उमेदवारीची सर्व असतील मी सोनी करेन. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.